मोहन आणि सलीम एकदा अंगणात खेळत होते. मोहनच्या आईने त्याला मोहन अरे मोहन अशी हाक मारली आणि विहिरीतून एक खंडावरून पाणी आणायला सांगितले. मोहनने अंगणात ठेवलेला हिरवा प्लास्टिकचा हंडा उचलला आणि दोघे मित्र नाचत नाचत विहिरीकडे जाण्यास निघाले. सकाळचं ऊन पडलं होतं. विहिरीवर विलास काका पितळाचे दोन हंडे घेऊन निघाले होते. त्यांचे हंडे उन्हात चमकत होते. मोहनने एक नजर स्वतःच्या हंड्यावर टाकली आणि परत एक नजर विलास काकाच्या हंड्यावर टाकली आणि त्याने लगेच सलीमला विचारले, विलास काकाचा हंडा चमकत आहे आणि आपला हंडा का बरं चमकत नाही? सलीम म्हणाला, मी एकदा अम्मीला हंडा घासताना पाहिलं होतं आणि हंडा धुतल्यानंतर तो चमकायला लागला होता. आपण तुझा हंडा घासून बघूयात का? दोघांनी विहिरी बाजूची माती उचलली आणि हंडा घासून पाण्याने धुवून काढला. तरीही हिरवा प्लास्टिकचा हंडा काही चमकला नाही. असं का झालं असेल?